मुंबईचे पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्यावर 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एका बँकेच्या अध्यक्षांनी गुन्हा दाखल केला होता. वसमतचे विधितज्ञ ॲडव्होकेट आकाश सूर्यवंशी यांनी पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्या बाजूने माननीय न्यायालयात युक्तिवाद केला आणि अखेर माननीय वसमत सत्र न्यायालयाने पत्रकार दिनेश कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. पत्रकारिता करत असताना समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा भ्रष्टाचार, काळा बाजार, अवैध धंदे हे समाजासमोर आणू नये म्हणून पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्यावर टाकलेला हा दबाव आणि लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा गळा घोटण्याचे काम येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलंय. पुन्हा नवी ऊर्जा घेऊन पत्रकार दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून समाजातील वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम पुढे चालू ठेवणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश रघुनाथराव सूर्यवंशी. काल रात्री दिनेश कुलकर्णी यांनी माझ्याकडे हट्टा पोलीस स्टेशन येथे दिनांक 25/9/2022 रोजी पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचं मला सांगितलं. त्या अनुषंगाने त्यांच्या प्रकरणावर मी सत्र न्यायालय वसमत येथे युक्तिवाद केला. दिनेश कुलकर्णी यांच्यावर भारतीय दंडसंहिता 1860 नुसार कलम 384, 385, 504 व 501 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात आली होती. या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विनाकारण रोवण्यात आल्याचे मी माननीय सत्र न्यायालय यांच्यासमोर युक्तिवाद केला. या युक्तिवादाला अनुसरून त्यांनी पत्रकार दिनेश कुलकर्णी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. शेवटी विजय सत्याचाच झाला. सत्यमेव जयते. जय हिंद. त्यांच्या या अटकपूर्व जामिनामुळे सत्याचा नेहमी विजय होतो हे पुन्हा सिद्ध झालंय. सत्यमेव जयते. ब्युरो रिपोर्ट, युवा क्रांती न्यूज, हिंगोली. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.